इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. मी अर्जुन होगले बोलतो आहे विटा. 15 जानेवारीला नागेवाडी कारखान्याला ऊस आमचा गेलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा. एक सर्वसाधारण आमच्या गाडीची टायरं झिजत आली तासगावला जाण्यात की वायदं ऐकत MD साहेबांनी सांगायचं 4 दिवसात देतो. संजय काकांनी सांगायचं खिशात हात घालून की प्रकरण होतं आहे होत नाही. परत मागच्या किती तारखेला 15 दिवसापूर्वी 3 दिवसाचं आंदोलन झालं तासगाव संजय काकाच्या ऑफिसला. त्यावेळेला 7 ऑगस्टचं चेक दिलेलं होतं. काय 8 ऑगस्टचं चेक दिलं ते की वाटणार असं करतो राहिलेल्यांनी देतो. पण महेश खराड्याने काही वेगळ्या प्रकारचा करून की तुमच्या घरी चेक पाठवतो याव करतो चेक तयार नाही ती. म्हणजे आमचा महेश खराड्यावरती आरोप आहे की कारखान्याबरोबर काय थोडीफार सेटलमेंट करतो आहे का काय शेतकऱ्यांची फसवणूक करते असा स्पष्ट आरोप वैयक्तिक माझा तरी महेश खराड्यावरती आहे. काय एका कोपऱ्यात जाऊन चर्चा करतात असं करूया तसं करूया पण सगळी ही लबाड जनता आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही विटा तहसील कार्यालयामध्ये कसल्याही परिस्थितीत आंदोलन करणारच आहे. जरी प्रशासनानं आम्हाने गोळ्या जरी झाडल्या तरीसुद्धा झेंडा वंदन आम्ही करून देणार नाही. तर 2 दिवसामध्ये आमची जर रक्कम दिली तर आमची काही अडचण नाही. कारण कारखान्याकडे पैसे उपलब्ध नसले तर आमचं जेवढे पैशाप्रमाणे साखर तरी द्यावी अन्यथा दुसरे काहीही करावं. पण MD साहेबांनी गेल्या महिन्यामध्ये 30 जूनला लेखी तहसीलदार साहेबांनी म्हणणं दिलं होतं की 30 तारखेला आम्ही कसल्याही परिस्थितीत पेमेंट जमा करतो. पण नंतर तसे काय प्रकारच झालेलं नाही. फक्त राजकीय दबाव येतोय तहसीलदार साहेबावर बी किंवा कलेक्टर बी. कलेक्टर साहेबांशी सुद्धा चर्चा केली. कलेक्टर साहेब म्हणले तुम्ही चांगला कारखाना बघून ऊस घालवायचा का. मग आता कारखाना कसला आहे आम्हाने कसं कळायचं. कारण तुम्ही अधिकाऱ्याला वेगळं सांगताय याव करताय. मग आता तुम्ही म्हणताय कलेक्टर साहेब म्हणले चांगला कारखाना. म्हणजे चांगला कारखाना म्हणजे कसला चांगला कारखाना. हां कशी तुम्ही परवानगी कशी पैसे देऊन गेली का. मला कलेक्टरला बी बोलायचं साहेबांनी बोलायचं आहे. कारखाना कसा आम्ही ओळखायचा शेतकऱ्यांनी चांगला ह्यो गाळप करणार आहे त्यो गाळप. तुम्ही परवानगी कशा देताय. आज अखेर यशवंत साखर कारखान्याच्या गोडाऊनामध्ये आमच्या तरी निदर्शनास येत आहे की तिथं कसल्याही प्रकारची साखर नाही आणि प्रशासनाला तरी दाखवते ती की साखर आहे. कुठं आहे साखर का मोकळी भुशाची पुती भरून आत ठेवली ती का काय. आमचे पैसे आम्हाला मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. आणखीन कोणाला गंडा येणे घालायची घालू द्या. पण आमचं पैसे जर नाही दिलं या 2 दिवसात तर कसल्याही परिस्थितीत आम्ही 14 ऑगस्टला संध्याकाळीच मुक्कामी 400-500 शेतकरी बसणार आहे. जरी खासदार साहेबांनी जरी दबाव आणला पोलीस स्टेशनवर की बाबा आम्ही बसून देणार नाही काही जरी झालं तरी आम्ही उपोषणाला बसणारच आहे. जगामध्ये आपला देश असा आहे की मारणारासनी अंडी मटण घालणारा. ह्याच्या इतपर दुसरा देश कुठला नाही. कारण चूक करतोय त्यालाच अंडी मटण घालायचं
आणि परत 10 वर्षांना फाशी द्यायची ठरलेलंच आहे असा विषय आहे. तर कसल्याही परिस्थितीत खासदारांनी ह्या विषयावर लक्ष घालावं, कारण डिस्लरी काढतात, याव करतात, मुख्यमंत्र्यांनी शिराळ्या त्या मठात घेऊन बसवतात. काही करू द्या, मठात बसू द्या, काय बसू द्या, पण आमचं पैसे आम्हाला मिळालं पाहिजेत कसल्याही परिस्थितीत. हां, आमचं बिल आम्हाला मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. मी मुरलीधर गायकवाड, माझा ऊस 150 टन गेलेला आहे यशवंत कारखान्याला. तरी मी त्यांना पैसे देण्यासाठी प्रयत्न भरपूर केला. 26 वेळा मी त्यांच्याकडे गेलो, 26 वेळा कारखान्यावर, 10 वेळा गेलो आहे काकाकडे, 3 वेळा गेलो आहे आणि MD कडं 5-6 वेळा गेलो. तर आम्हाला काही पैसे मिळाले नाहीत. आमच्या घरात एकूण कुटुंब आमचं 4 चारीच्या 4 आम्ही पॉझिटिव्ह आहे हे पत्र घेऊन आलो आम्ही, आणि निगेटिव्ह झालेलंही पत्र आणलं आहे. म्हणजे त्याशिवाय मला बोलता येणार नाही, इथं येता येणार नाही म्हणून हे निगेटिव्ह पत्र आणलं आहे मी, म्हणजे रिपोर्ट. आणि हे सगळे आमच्या घरात लिहायचे. आम्ही हे सगळं रिपोर्ट घेऊन कारखान्यावर गेलो, त्यावेळेला आम्हाला सांगितलं 10-12 हजार रुपये तुम्हाला देता येईल, ह्याच्यावर देता येणार नाही. मला एकूण खर्च 3 ते 3.5 लाख रुपये आला आहे, कारखान्याचे पैसे मला 4 लाख रुपये येणार आहे, मी काय करणार आता? आणि हे पैसे देत नाही. सगळं 17 वेळा खोटं बोलतात, प्रत्येक वेळा खोटं बोलतात, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख ह्याच्यावर काही करत नाहीत ते. आणि त्याला प्रशासन आणि सगळे म्हणजे आम्हाला आता अशी शंका आली की शेतकऱ्यांच्या बाजूने कोण नाही, हे खासदार हे यांच्या मागं सगळे आहेत, आणि आम्हाला सगळं खोटं बोललं जातं आहे. आमच्या मागं सगळं खोटं सांगून काहीतरी दिवस पुढं काढतात, एक दिवस पुढं काढतात. आता आम्ही आज काय उठत नाही, आम्हाला आज त्यांनी तारीख, पैसे किंवा साखर ह्यातलं काहीतरी करायचं, नाही तर त्यानं आजच्या दिवसात आज काय निर्णय होतो ते बघायचा. आणि 14 तारखेला संध्याकाळी आम्ही बसणार, 14 तारखेला 15 तारखेला सकाळी आम्ही औषध घे सगळेजणी आम्ही मरायला आता तयार आहे. आम्ही सगळेजणी मरायला तयार आहे. त्या दिवशी आम्हाला जरी शासनाने गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आम्ही त्या दिवशी मरायला सुद्धा तयार आहे. आम्ही झेंडावंदन थांबवणार नाही, पण त्याच्या आधी आमचा निर्णय लावा. गेल्या 6 महिने झालं ह्या कारखानदारांनी शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक वेळेला कारखान्यावर जात असताना वेगवेगळी तारीख दिली जाती, आणि त्या तारखीवर काय विचार कारी केला जात नाही. आणि दुसरी गोष्ट ह्यांनी एक जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत काय बिलं काढली, ती काय बिलं काढलेली नाही ती. आणि दुसरी 15 जानेवारी ते 30 जानेवारी ह्यांनी कुठलंही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3 महिन्याचं बिल ह्यांनी कुठलंही काढलेलं नाही. आणि शेतकऱ्यांना वारंवार फसवलं जातं. आणि शेतकऱ्यांनी तिथं कारखान्यावर गेल्यानंतर वेगवेगळ्या भाषेचा प्रयत्न केला जातो. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांनी ह्यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मत आहे. नमस्कार, मी ऊस उत्पादक शेतकरी आहे विट्यातला. मला फक्त प्रशासनाला विचारायचं आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या आधारासाठी इथं बसलाय की ह्या खासदार आमदार मोठ्या मोठ्या नेत्यांच्या फक्त तुम्ही ह्याच्यासाठी बसलाय, त्यांच्या पाठराखणी करण्यासाठी. आज 8 महिने झालेत, 1 रुपया दिला नाही, आणि वेळोवेळी फक्त वायदे दिले जातात. तहसीलदार साहेबांच्या समोर यांनी लिहून दिलेलं होतं ह्या वेळेत हे दिन, तरीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही. प्रशासन यांना काहीच करू शकत नाही का? प्रशासनाकडून परवाना घेतल्याशिवाय तर ही कारखाना चालू करू शकत नाही ती. ह्यांचा आजपर्यंतचा असा रेकॉर्ड आहे की एकही FRP वेळेत दिलेला नाही, आणि ह्या वेळेला तर FRPचा तर विषयच नाही. 8 महिने झाले, कारखान्याचं कुठलंही बिल दिलेलं नाही. प्रत्येक घरात 1 पॉझिटिव्ह माणूस आहे. शेतकऱ्यांनी ह्यांच्या बिल न दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या सोसायट्या फिरल्या नाही. त्या शेतकऱ्यांच्या सोसायट्या न फिरल्यामुळं शेतकऱ्याला आत्ता कुठलं ते भांडवल नाही. त्यांना खायचं काय, पुढं पिकवायचं काय, कुठल्या उत्पन्नानं कसं तयार व्हायचं, शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं हे प्रशासनानं ठरवावं. आता सांगली जिल्ह्यातल्या 3 कारखान्यापैकी ह्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे 3 कारखान्याचे पैसे बुडवलेत. संग्राम देशमुखांनी पैसे बुडवले, पृथ्वीराज देशमुखांनी पैसे बुडवले, संजय पाटील आता त्याच मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी ऊस घालवायचा का नाही घालवायचा, कुठल्या कारखान्याला घालवायचा, कलेक्टर साहेब म्हणतात कारखाना बघून घालवा. कलेक्टर साहेबांना फक्त हे विचारायचं आहे की तुमच्या परवान्याशिवाय हे कारखाना चालू होतेत का? शेतकऱ्यानं कुठला कारखाना कुठं पैसे देतोय, किती पैसे देतोय हे बघून कारखान्याला ऊस घालवायचा असं काय आहे?
का तुमच्या बंधनामुळे कारखानदारांनी पैसे दिलं पाहिजेत असं काय आहे? आज जर ह्या शेतकऱ्यांचं पैसे आज नाहीच मिळालं तर इथून पुढं कुणीही उठणार नाही. इथं फक्त आज आम्ही उपोषणालाच बसायचं ह्या उद्देशानं आलेलो आहे. आमचे पैसे आज उद्या दोन दिवसात जर नाहीच मिळाले किंवा त्या मोबदल्यात साखर का आमची तयार केलेली साखर जरी मिळाली तरी आम्हाला बाजार ह्या दोन्ही गोष्टीपैकी एक जर आम्हाला मिळालं तर आम्ही उपोषण मागं घेईन किंवा 15 तारखेपासून आम्ही अमरण उपोषणाला बसत आहोत. हे शासनानं प्रशासनानं कलेक्टरनी अगदी सर्वोच्च अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. शेतकऱ्याची पिळवणूक होते आहे, ह्याचं काय करायचं आहे ते जरा शासनानं प्रशासनानं लक्ष द्यावं, अन्यथा ह्याचे गंभीर परिणाम शेतकरी करू शकतो आहे. शासनानं याच्यावर लक्ष द्या.